सीपी पाटील पुन्हा आश्रमात दिसला नाही. पोलिसात एफआयआर मायनी केला आणि तो कलकत्ता सोडून गेला. माय गॉड, मिस्टर जयदेव गोगटे यशस्वी उद्योगपती आणि त्यांची पत्नी जाई जयदेव गोगटे मॅनेजिंग डिरेक्टर इन इंडस्ट्री. हे मॅगझिन तुका कुठे सापडलं? उद्योगपती जोडप. वा 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 वा, त्या गाढवाला लगेच फोन करून मी सांगितलं, अभिनंदन केलं त्याचं. अहो, तू तर हिचं राहून गेलो. कुठं येते मॅगझिन मला दाखवा. अगं, इंग्रजीत आहे ते. असं काही होणार नाही, त्या टीचर्स अंकुरला तो फोटो दाखवणार नाहीत. ग्रहस्थिती वाईट असली की कोणी काही कसंही वागत बाबा. बाकी काय नाही. विठ्ठल, काय म्हणतोय? पाटीलचा पत्ता सापडला? माझा अंदाज आहे. अंदाज कसला रे, खात्री आहे तो चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या मध्ये कुठेतरी आहे. हा, पुढल्या आठवड्यात केस आहे, जर तारीख पुढे गेली नाही तर. पण हे बघ, तुला त्याला कोर्टातून किडनॅप करता येणार नाही. हा, काही नाही रे, त्याच्या आधी तो सापडायला हवा. सापडला ना तर तुला सांगतो मी, एक कुत्र्याची व्हॅन घेऊन जा, त्याच्यात त्याला कोंब आणि चोपत 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 इथं घेऊन ये. ठीक आहे, तुझं लक्ष आहे. मला चैन पडत नाही, म्हणजे बापू समोर दिसला की. हा, जेवढ्या लवकर काम होईल ना, जेवढ्या लवकर तो समोर येईल तो मला हवाय. बर, ठेवतो. अर्जंट काय बोलवलंस मला? खर तर मीच येणार होते घरी, पण घरातले सगळे लग्नाला गेलेत म्हणून तुम्हालाच बोलवून घेतलं. तू नाही गेले लग्नाला? नाही गेले. एनी प्रॉब्लेम? कितीही आठवायचं नाही असं ठरवलं ना बाबा, तरी सतत भीती वाटत राहते. लपवलेलं सगळं बाहेर पडेल की. म्हणजे लग्नाच्या आधी माझं अमर प्रकरण, त्याचा अपघात आणि कलकत्त्याचा तो आश्रम. त्या कलकत्त्याच्या आश्रमाच्या संचालिका आहेत ना, माई देशमुख, त्यांचा आणि बापू काकांचा खूप जवळचा संबंध आहे. बापरे, त्यांनी कधी मला इथे आल्यावर पाहिलं आणि सगळं सांगितलं. असं नाही होणार. अगं, त्याने गुप्त ठेवायची शपथ घेतली सुद्धा. बाबा, त्यात अमर जयदेवचा खूप जवळचा मित्र होता, जीवलग मित्र होता. अमर इंडस्ट्री त्याच्या नावावरच चालवतो जयदेव. हे सगळं मी जयदेवला सांगायचा इतक्या वेळा प्रयत्न केला होता ना बाबा, पण तो ऐकायलाच तयार नाही. आता हा माझा भयंकर भूत का सगळ्यांच्या समोर आला तर डॅडी, आई, बापू काका कसे वागतील माझ्याशी. बरोबर आहे बाबा, ना विचार करून करून ना डोकं फुटायची वेळ आली आहे माझी. कशातच लक्ष लागत नाही हो माझं.
त्रास होतो, मग चिडचिड करते मी, सगळा राग श्रुतीवर काढते. जर सगळ्यांना असं कळलं ना तर मला जीव देण्या पलीकडे दुसरा मार्गच उरणार नाही. ए पुर शांत हो बाबा, शांत हो, सगळं काही व्यवस्थित होईल. अगं चांगली लोक आहेत ती, आणि त्यातून माझा जयदेवर खूप विश्वास आहे. तू शांत रहा, मी पण विचार करतो. तू एवढं सोसलंयस ना, म्हणून देवाने तुला हे घर देऊन सुख दिले. तू आता दुःख नाही रे ना तुला. शांत हो परी, शांत हो, शांत. काल आपण लग्नाला गेलो की नाही, जाताना मी जाईला विचारलं, चल तू पण आमच्या बरोबर. हो मी पण विचारलं. हो म्हणाली नको, मी येत नाही, माझी तब्येत बरोबर नाही. बरोबर, काय झालं? काय पण काय नको का म्हणाली ते मला कळलं नाही. आपण लग्न होऊन आलो ना तेव्हा मी तिच्याकडे पाहिलं तर डोळे सुजलेले होते तिचे. काय सांगते खरंच, कशामुळे एवढी रडली होती, काय तिला झालं होतं, तिचे वडीलही येऊन गेले होते. म्हटलं काय झालंय कोणास ठाऊक असं. काल आपण लग्नाला गेलो तेव्हा रघुवीर माडिक पण येऊन गेले. हो इथे आले होते असं तीच म्हणाले. अरे बापरे, मग त्या संदर्भात काही घरी काही तिचा प्रॉब्लेम नाही? त्या आईला काही बरं नाहीये का काय, कसल्या संदर्भामध्ये? दुसरा काही त्या बिचाऱ्या माडिकना काही फिनान्शियल प्रॉब्लेम नाही ना? काय काय बोलायलाच तयार नाहीये ती, काही सांगतच नाहीये मला. काही झालं नाही, काही झालं नाही, मला पण काही कळत नाहीये. मला सकाळी जाणवलं की तिचे फार डिस्टर्ब होती. डिस्टर्ब होती, मी तिला विचारलं दोन दा तीनदा खोलून. खूप झाली गेल्या 15 दिवसात. काही प्रॉब्लेम झाला का? नाही म्हणाले. काय पण चिडते तिचं आणि जयदेवचं काय, ती दोघेही चिडलेलीच असतात सतत. काय झालंय मलाही पण खरंच काही कळत नाही. फाइंड आउट करायला पाहिजे का आपल्या घरात, म्हणजे तिच्या. मला भीती का वाटतं की माडिकांकडे काही नाही, कारण माडिक जर काल येऊन गेले असतील आपण नसताना आणि ही मुलगी त्यानंतर रडली असेल. मला तर असं वाटतं की तिचे डोळे जे सुजले होते ते रडून रडूनच सुजले होते, दुसरं काही नाही. काय कारण आहे ते काही कळायला मार्ग नाही. पण तशी ही मुलगी आतल्या गाठीची नाहीये, म्हणजे जे काय असेल ते ती सांगेल. मला तरी सांगायला पाहिजे. सांगेल नाही तिचं जर काही प्रॉब्लेम असेल. मला सुद्धा काही सांगत नाहीये ती. ठीक आहे, जयदेवला विचारून बघ काय म्हणाली का, काय झालं का, दोघात परत भांडण झालं का विचारते. हा कारण त्यात तसं सकाळी मला काही जाणवलं नाही, कारण अर्थात नवरा बायकोचं भांडण हे त्यांच्या वारंवार तो सुद्धा मीटिंग साठी बाहेरच असतो, कधी विचारणार त्याला. असो काम वाढलंय त्याचं. ठीक आहे, आपण दोघही विचारून बघू आणि तिला जर काही प्रॉब्लेम असेल, काय वाढला ना प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह करू. हा डॅडी, हे तू कधी आला? म्हणजे काय, सदैव तुमच्या आसपास असतो मी डॅडी. हो ते सांगतोस, मला नाही इतकी वर्ष झाली आसपासच आहेस. जेव्हा जेव्हा तुम्हाला मदत लागेल तेव्हा तेव्हा मी आहेच असं सांगितलं होतं की नाही. 10 वर्ष वचन पाळलंय मी. आज कसं चुकेन? बर, खूप टेन्शन होते दिसतंय डॅडी. हा म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. काय रे, काय तुला सांगायचंय, म्हणजे ही माझी सून आहे ना रे, खूप गोड मुलगी आहे. बघ तिने तसं कधी, आधी मी खूप त्रास करून घेतला ते सोड, पण तशी छान आहे ती. डॅडी 10 वर्ष झाली त्याला. हो रे, ते संपलं ना सगळं 10 वर्ष. अरे काय झालंय माहितीये का, म्हणजे काल मी लग्नाला गेलो होतो आणि ही पोरगी आली नाही, आणि नंतर एकटीच बराच वेळ रडत बसले असं शांता म्हणाली मला. बरं काय कारण आहे, कोणाला सांगायला तयार नाही, काय झालंय? बरं असं घरात होत नाही, त्यामुळे जरा मला जरा काळजी वाटायला लागली, काय झालं असेल? खूप डिस्टर्ब होती का हो? नाही म्हणजे तुम्ही खूप काळजीत दिसता ना म्हणून विचारलं सहज. कशामुळे डिस्टर्ब असेल हे सांगू शकशील का तू?
आत्मा आहेस ना. हो मधून मधून मला माझा आतला आवाज बोलतो असं इंट्युशन आहे. काही तुझं इंट्युशन खरं होत नाही, समजलं ना. तो पाटील कुठे आहे तुला विचारलं होतं, तू म्हणाला चंद्र काय ते चंद्रपूर आणि गडचिरोली. मिळणार कुठे, किती दिवस झाले शोधतोय त्याला. मिळणार मला लवकर पाहिजे आहे तो. डॅडी एक रिलेशन दुरुस्त करायला तुम्हाला 10 वर्ष लागली. पाटील 10 वर्ष तुम्ही एवढं थांबलात. ह्या एक पाटीला चिंधी माणूस त्याला मिळ मला असे थोडे दिवस नाही थांबू शकत तुम्ही. अरे चिंधी बिंदीचा प्रश्न नाहीये, महत्वाचं असं आहे माझ्या बापूने आयुष्यामध्ये मला पहिल्यांदाच काही सांगितलं आणि मी त्याच्यासाठी करू शकलो नाही ना, तर मला अतिशय पश्चाताप होईल त्याचा. हा तो पाटील मिळत नाहीये ते बरोबर आहे, तर पाटीलचा तो सापडेल. पण हे तू मगाशी काहीतरी म्हणालास, गंभीर होऊन तू काहीतरी म्हणालास की जाई. मी कसं आहे तो डॅडी कसं आहे माहितीये का, 10 वर्षात तुम्ही खूप बदललाय असं नाही वाटत तुम्हाला. कुठल्या अर्थ म्हणजे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं ना, पापाचा तराजू पुण्याचा तराजू. अरे ते सगळ्यात तुझं तत्वज्ञान. एवढा पुण्याचा तराजू मोठा तेवढी फळं चांगलीच मिळणार, नक्की मिळणार डॅडी, नक्की मिळणार. पण कसं असतं ना डॅडी, थोडे अडथळे तर असणारच ना. काय रे हे तुला मी प्रश्न काय विचारला आणि तू गोल गोल करत मला भलतीकडेच काय नेतोयस. माझा प्रश्न पुन्हा नीट ऐक, नीट उत्तर द्यायचं असलं तर दे, हा नाही तर गेलाच तरी चालेल. माझा प्रश्न असा आहे की त्या बिचारीला काय झालंय, तिला नीट बोलता येत नाहीये, तिचा घरी काही प्रॉब्लेम आहे तिच्या आई वडिलांना का आणखीन काही झालंय. कारण काय बघ, तू या घरात लहानपणापासून येतोस बरोबर ना, यायचास, सॉरी येतोयस का, येतोस तेव्हा सारखं येतोच वाटत, यायचास. ते या घरामध्ये काय वातावरण आहे, कोणी माणसानी आपापल्या पुरतं राहायचं नाही, प्रत्येक प्रॉब्लेम असेल आनंद असेल तो या सगळ्या घरामध्ये त्यांनी शेअर करायचा. तर तिला काही प्रॉब्लेम आहे का रे, काय रे. मी तुम्हाला सांगू शकलो असतो तो कशाला हो एवढा, म्हणजे असेल ना, म्हणजे प्रॉब्लेम असेल डॅडी. पण तुम्हाला असं नाही का वाटत ती तुमची जबाबदारी आहे थोडीशी तिला समजून घ्यायची, तिला तिला तिच्याशी बोलण्याची, तिच्याकडून काढून. या आता या, माझा प्रॉब्लेम आणखीन वाढवू नका, या. अरे एकदा तरी माझं ऐक, नाहीये ना बाबा जा. एवढंच सांगतो डॅडी, वेळ आल्यानंतर सगळं सांगेन. बाय. फक्त तुझ्यासाठी डॅडी एक विचारू, आपण आपल्या इंडस्ट्रीला आईंचं नाव दिलं, मग या इंडस्ट्रीला अमरचं नाव का बापू काकांचं द्यायला हवं ना. काय अमर हा आपल्या जयदेवचा जीवलग मित्र होता, अमर डोंगरे. तुला जयदेव कधी म्हणाला नाही? जयदेव कधी म्हणाला नाही तुला? नाही. हा अमर अपघातात उभारला म्हणून जयदेवने त्याचीच बॉल बेअरिंगची छोटी फॅक्टरी होती कर्जतला, ती स्वतःकडे घेतली, ती फॅक्टरी मोठी केली आणि त्याच फॅक्टरीला त्याचं नाव दिलं. आय एम रिअली प्राऊड ऑफ जयदेव. म्हणजे एवढंच नाही तर त्या अमरच्या आई वडिलांना देखील जयदेव आजही बघतोय. बिचारे आता म्हातारे थकले. एनिवे ते सोडून दे, तू शांता इंडस्ट्री बघ. तुला सांगतो जाई काय आहे बघ, म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक दुखरा कप्पा असतो, म्हणजे आणि तो दुखरा कप्पा इतका विलक्षण तीव्र असतो ना की तो माणसाला विसरता येत नाही. आपल्या बापूच्या आयुष्यातही अशी एखादी घटना घडलेली आहे की ज्यामुळे तो, हे बघ बापू अतिशय चांगला माणूस आहे, माझी त्याच्यावर विलक्षण श्रद्धा आहे आणि मला बापूसाठी एक माणूस हवा आहे. हे बघा, बापू साहेबांचा दुखरा कप्पा म्हणजे त्या माई देशमुख, त्या आता सध्या कलकत्त्याला असतात. बापू भाऊजींचं त्यांच्याशी लग्न लागलं नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. आजपर्यंत दोघही व्रतस्थ आहेत ते, का नाही झालं लग्न? एक्झॅक्टली ते कारण मला बापून परवा सांगितलं. लग्न का नाही झालं त्याला कारण म्हणजे तो त्या माई देशमुखचा सख्खा भाऊ नालायक विश्वासराव देशमुख आणि हा त्याचा सल्लागार तो ACP पाटील. त्या ACP पाटीलला माईंशी लग्न करायचं होतं आणि पुढचं इतकं भयंकर आहे ना की ते तुम्हाला दोघींना मला सांगवणार नाही. आई आई प्रश्न विचार ना. श्रुती मी तुझा आत्ता अभ्यास नाही घेत,
जा तू आज जाऊन बस दर जा. ही आठवायचं नाही असं ठरवलं ना बाबा तरी सतत भीती वाटत राहते लपवलेलं सगळं बाहेर पडेल की म्हणजे लग्नाच्या आधी माझं अमर प्रकरण त्याचा अपघात आणि कलकत्त्याचा तो आश्रम कलकत्त्याच्या आश्रमाच्या संचालिका आहेत ना माई देशमुख हो त्यांचा आणि बापू काकांचा खूप जवळचा संबंध आहे बापरे त्यांनी कधी मला इथे आल्यावर पाहिलं आणि सगळं सांगितलं असं नाही होणार अगं त्याने गुप्त ठेवली शपथ घेतली तरी सुद्धा बाबा त्यात अमर जयदेवचा खूप जवळचा मित्र होता जीवलग मित्र होता अमर इंडस्ट्री त्याच्या नावावरच चालवतो जयदेव अरे देवा हे सगळं मी जयदेवला सांगायचा इतक्या वेळा प्रयत्न केला होता ना बाबा पण तो ऐकायलाच तयार नाही आता माझा भयंकर भूतकाळ सगळ्यांच्या समोर आला तर डॅडी आई बापू काका कसे वागतील माझ्याशी काय ग जाई ती श्रुती का असं तोंड फुगवून गेली तू तिला काही बोललीस काय झालं काय नाही तुझी हल्ली चिडचिड खूप वाढली आहे ही श्रुती बघणार की श्रुती हेच कारण आहे का आई मला सांगत होती 2 दिवसांपूर्वी तुझे बाबा आले होते तेव्हापासून तू जरा अपसेट असतेस काय झालं काय नाही म्हणजे मला सांगण्यासारखं नाही म्हणजे मला सांगता येत नाहीये जयदेव माझा भूतकाळ कम ऑन जाई त्याविषयी आपण लग्नाआधी बोललोय मी आता पुन्हा एकदा तुला सांगतो आय एम नॉट इंटरेस्टेड घरात इतरही माणसं आहेत जयदेव पण मी तुझा नवरा आहे तुलाही काही गोष्टी एनिथिंग सिरियस नाही हे बघ जाई मला वाटतं तू याचा जास्त विचार करू नकोस माझं तुझ्यावर लग्न आधी प्रेम होतं आणि आत्ताही मी तुझ्यावरती तितकंच प्रेम करतो किंबहुना जास्तच आत्ता आपल्यासाठी गरजेचा आहे तो श्रुतीचा अभ्यास आणि तो तू घे तू नको काळजी करूस विश्वास ठेव काहीही झालं ना अगदी आभाळ जरी कोसळलं तरी मी तुझ्या बरोबरच आहे आय मीन इट तू श्रुतीचा अभ्यास घे आणि आनंदी राहा दॅट्स बेटर आय लव्ह यू आय लव्ह यू टू मी श्रुतीचा अभ्यास घे तुझा भूतकाळ मला माहिती आहे जाई आणि त्या भूतकाळासाठीच मी तुझ्याशी लग्न केलं हा आता सध्या घरात कलकत्ता माई अमर इंडस्ट्रीज या गोष्टी प्रकर्षाने प्रत्येकाच्याच बोलण्यात येतात पण काळजी करू नकोस कोणाला काहीच कळणार नाही हॅलो फक्त तुझ्यासाठी
बाई फार चिडचिड करायला लागलेली आहे. कारण काही समजत नाही आहे मला. मी पण पाहतोय तर नाही, तू नुसतं पाहतोयस, पण आपण पाहण्यापेक्षा अधिक काहीतरी करायला पाहिजे. नुसता सल्ला देऊनही चालणार नाहीये. आता हॉटेलात राहायची मला अजिबात गरज नाही. आता हे आपलंच घर. हे बघ प्रसाद, तू इथे नाही राहू शकत. बरं का, कुणी होत का आपण? भाऊजी, अहो भाऊजी, कुठे हरवलात तुम्ही? नाही नाही नाही, हरवलो नाही. जरा नाही, जुन्या काही आठवणी आठवत होतो. नाही, कलकत्त्याला जाऊन येतो म्हटल्यावर तुम्ही एकदम सांगितलं ना,